फेसाळणाऱ्या किनाऱ्यांची रंगत, तरुणाईला आकर्षित करणाऱ्या पार्ट्यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशनचा मनोसक्त फील देणारा गोवा म्हणजे जगभरातील पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन। गोव्याला आता 31st आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड चांगलाच चढलाय। लाखो पर्यटक गोव्यात दाखल झालेत। यात सेलिब्रिटी, राजकीय व्यक्तींपासून खेळाडूंचाही समावेश आहे। इथल्या 7-स्टार 5-स्टार हॉटेल पासून छोट्या रिसॉर्ट पर्यंत सारेच हाउसफुल झालेत। काफी अच्छा लग रहा है। 31st न्यू ईयर पे यहाँ पे बहुत सारा क्राउड भी है और हमने काफी बीच भी कवर किए हुए हैं। ओवरऑल बहुत अच्छा लग रहा है। दो दिन से है हम लोग यहाँ पे और बहुत बहुत ज्यादा पीसफुल है। यहाँ पे सब लोग बस मस्ती ही कर रहे हैं। कोई जजमेंट या काम या कोई टेंशन नहीं है। हम लोग यहाँ पे दो दिन अपना ऑफिस भूल के लिटरली मस्ती कर सकते हैं। इतना सारा पानी, इतना पीस वही चाहिए इस टाइम पे। हे सेलिब्रेशन सुरळीत पार पडावं म्हणून गोवा पोलीस देखील सज्ज झालेत। सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सुरक्षेसाठी दहशतवाद विरोधी विशेष दल आणि राखीव दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्यात। आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले कमांडो फोर्स, विशेष सुरक्षा दल आणि अंमली पदार्थ विरोधी पथकही तैनात करण्यात आली। पर्यटन खात्यानेही विशेष तयारी केली आहे। आम्ही टुरिझम सिक्युरिटी फोर्स, आपले बीच सिक्युरिटी फोर्स आणि आयआरबी जे पोलीस आहे हे सिक्युरिटी म्हणून आम्ही वापरतो आहोत। आलेले पाहुणे सुरक्षित परत येऊन आनंद घेऊन परत कसे जावे याचा आम्ही पूर्ण विचार करून पूर्ण मला वाटतं गेल्या 8 दिवसापासून पुढचे आणि एक 4-5 दिवस एक्स्ट्रा फोर्स मागवून आम्ही सुरक्षेचा विचार पूर्णपणे केलेला आहे। गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांसोबत मंदिरं, चर्चेस सगळीकडेच पर्यटकांचा पूर आलाय। गोव्यात आता न्यू इयरचा काउंटडाऊन सुरू झालाय, त्यामुळे देशात तापमानाचा पारा जरी खाली गेला असला तरी गोवा मात्र हॉट आहे। अनिल पाटील, झी मीडिया, गोवा। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।